नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, खडकीकरांसाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये शौचालय बांधण्यासाठीचा एक सर्वे एक्सपर्ट कमिटीने केलेला होता आणि त्या सर्वेच्या आधारे खडकी भागातील 68 प्रॉपर्टी ज्यांच्यावर अनधिकृत बांधकाम नाही आहे किंवा कुठलंही त्यांनी अतिक्रमण केलेलं नाही आहे अशा 68 प्रॉपर्ट्यांमध्ये एक शौचालय बांधण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने सर्वे केला होता आणि त्याचा एक अहवाल त्यांनी वरती संरक्षण मंत्रालयाला पाठवलेला होता आणि त्यानुसार लवकरच ह्या 68 ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये शौचालय बांधण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्या प्रकारच्या जे शौचालयासाठी आज खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे CEO प्रमोद कुमार सिंग यांनी खडकी भागातला सर्वे केला. यावेळेस कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य मनीष आनंद आणि कमलेश चास्कर यावेळेस उपस्थित होते. त्यांनी खडकी भागातील विविध जे चाळ आहेत, जुन्या प्रॉपर्टीज आहेत, वाड्या आहेत याची पाहणी केली आणि या ठिकाणीही सार्वजनिक शौचालयाची आवश्यकता असल्याचे यावेळेस सांगितले. ज्यावेळेस CEO याबाबत चर्चा करण्यात आली तर त्यांनी हा सर्व प्रस्ताव स्वतः बघण्यासाठी व्हिजिट घेत असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. सर्व खडकी नागरिकांना एक आनंदाची बातमी आहे. मिनिस्ट्रीवरनं एक नवीनच नियम आलेला आहे आपल्याकडं की जेवढे खडकीतले जेवढे घरं आहेत तिकडं टॉयलेट नाही आहेत, तिकडं नवीन सँक्शन आलेलं आहे आणि लवकरात लवकर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड ह्याची अंमलबजावणी करणार आहेत. आताच CEO साहेबांनी इकडची पाहणी केलेली आहे. माझ्याकडे जसं विकास तरुण मंडळ आहे, संगम आहे, भारतीय मित्र मंडळ आहे, दर्जी गल्ली आहे, या ठिकाणी ज्यांच्या घरात टॉयलेट नाही आहे त्यांना लवकरच आम्ही टॉयलेट बांधू. थँक्यू. 10-15 दिवस अगोदर जेव्हा पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये डिफेन्स सेक्रेटरींबरोबर सर्व तिन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मीटिंग झाल्या त्यामध्ये एक मुद्दा आलता आणि ह्याच्या अगोदर पण आलता की ज्या सरकारने घोषणा केलेल्या आहेत की टॉयलेट बांधण्यासाठी मदत व टॉयलेट बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी तर त्या संदर्भात त्या दिवशी मुद्दा उपस्थित केला होता की टॉयलेट घराच्या आतमध्ये ज्यांना टॉयलेट नसेल तर त्यांना टॉयलेट बांधण्याची परवानगी देण्यात यावी. त्या मीटिंगमध्ये मी मुद्दा उपस्थित केला होता की जर घरच 10 बाय 10 असेल तर तो माणूस टॉयलेट बांधणार कसं काय, तर त्याला एकतर पर्यायी जागा गव्हर्नमेंटनी बाहेर 6 बाय 3 किंवा 6 बाय 6 अशी टॉयलेट आणि बाथरूमसाठी जागा द्यावी. तर त्या संदर्भात एक नोटीस आम्हाला परवा आलेली आहे आणि CEO साहेब दिल्लीला असताना ती नोटीस आली म्हणून त्यांनी पण त्यांचा दिल्लीचा दौरा रद्द करून कालच पुण्यात आलेले परत आणि आज आम्ही एक 68 प्रॉपर्टीज टेंटेटिव्ह जिथं मागच्या एक महिना अगोदर सर्वे केलेला त्याच्यामध्ये टॉयलेट नाहीये असे घर ची आज व्हिजिट केली होती. त्याच्यामध्ये सुरती मोहल्ल्यामध्ये काही घर आहेत, TS2 कोकणी वाडा असे बरेचसे, लिमोनी कुंज, ढोएपो लाईन, धोबी गल्ली या ज्या ज्या घरांमध्ये टॉयलेटची सोय नाहीये अशा घरांची पाहणी करून त्याची उद्या पब्लिक नोटीस खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पब्लिश करते. तर पहिल्या फेजमध्ये असं आहे की ज्या घरात टॉयलेट नाहीये त्या घराच्या आतमध्ये त्यांना घर टॉयलेट बांधण्यासाठी गव्हर्नमेंट सँक्शन देणार आहे. तर जसं मी त्या मीटिंगमध्ये पण बोललो होतो आज परत तसं CEO साहेबांना त्यासाठी व्हिजिटला घेऊन गेलो की जर घर 10 बाय 10 असेल किंवा 10 बाय 15 आहे त्याच्यामध्ये तो 6 बाय 3 टॉयलेट बांधणार तर तो राहणार कुठे. तर ही खरी परिस्थिती CEO साहेबांनी पण जागेवर व्हिजिट करून बघितली आणि तसंच ते नोट पुटअप करून आपल्या सिनियर लोकांना देणार आहे की बाबा एकतर पर्यायी जागा घराच्या बाहेर द्यावी, गव्हर्नमेंट लँडवरती 6 बाय 3 टॉयलेटसाठी स्पेशल जागा जर अलॉट झाली तर हे जे लोक राहणारे आहेत त्यांची एकतर घरची परिस्थिती खूप वाईट आहे, पडलेले घर आहेत. दुसरा एक मुद्दा असा आहे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये जेवढे डेव्हलपमेंट कंडिशनचे प्रॉपर्टीज आहेत किंवा थोडेफार राहण्यासारखी जागा आहे पण तिथं मालक राहत नाही आणि टेनंट राहतात तर त्या याच्यात काय करता येईल, मालकाला परवानगी देणार, तो टेनंटला देणार किंवा भाडेकरूला देणार नाही याच्यावर एक मोठा मुद्दा आहे. तर हे सगळ्या गोष्टी CEO सरांना आम्ही फिरून दाखवल्या, त्याच्यावरती योग्य तो बोर्ड एजेंडा पुटअप करून तसा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडनं प्रस्ताव पुढे जाणार आहे की टेनंट
लोकांना परवानगी देण्यात यावी किंवा नाही त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन द्यावं की टेनंट असतील तर त्यांना पण द्या ना, ते पण माणसाचं आहे. दुसरी गोष्ट, जर जागा छोटी असेल घरामध्ये तर मोठा टॉयलेट 6x3 घरी करता येणार नाही, तर त्याच्यासाठी पर्यायी जागा बाहेर गव्हर्नमेंटनी द्यावी. असे ते 2-3-4 त्याच्यात एकमेकाला लिंक मुद्दे आहेत, त्याच्यावरती चर्चा करून आज ती व्हिजिट केली. त्या संदर्भात अजून एक मुद्दा आहे की लेटर असं आलंय की जे अधिकृत बांधकाम आहेत आणि अधिकृत बांधकाम मध्ये राहणारा जो HOR आहे, म्हणजे ज्याचा GLR वर नाव आहे आणि तो मालक आहे प्रॉपर्टीचा किंवा तो लीज होल्डर आहे, त्यालाच परवानगी देण्यात यावी. तर असे किती घर आहेत खडकीमध्ये ज्याच्यामध्ये मालक राहतो आणि त्याच्या घरी टॉयलेट नाहीये. एक किंचित 10-12 घरं सोडली तर असं कुठलंच नाहीये की जो मालक राहतो आणि त्याच्या घरी टॉयलेट नाहीये. तर माझा असा CO सरांना पण आहे आणि त्यांनी पण तसं आज जागेवर फिरून बघितलं की खरोखर परिस्थिती अशी आहे की इलिगल जरी टॉयलेट बांधलेले आहेत. आता आम्ही गोपीचाळमध्ये गेलो NB 77, त्याच्यामध्ये खरी परिस्थिती बघितली तर रस्त्यावर लोकांनी साईड मार्जिन जे असतो त्याच्यामध्ये टॉयलेट बांधलेले. तर असे जर टॉयलेट अधिकृत केले तरी लोकांना त्याचा फायदा होईल आणि जे टेनंट राहतात त्यांना पण त्याची सुविधा देण्यात यावी. किंवा जर अनधिकृत बांधकाम कशामुळे केलंय, अनधिकृत बांधकाम जर त्यांनी टॉयलेटचाच केलेलं असेल घराबाहेर तर त्याला अधिकृतरित्या परवानगी देण्यात यावी. म्हणजे त्या मालकाला कुठेतरी एक धीर किंवा हे भेटेल की बाबा तो माझा बांधलेला टॉयलेट इलिगल नाहीये. प्रथमतः मी सर्वांचे एक धन्यवाद देऊ इच्छितो खडकीकरांच्या वतीने की एक चांगला निर्णय खडकीकरांसाठी किंवा कॅन्टोन्मेंटच्या रहिवाशांसाठी सरकारने घेतलाय. जो जो या निर्णय घेण्यामागे ऑफिसर्स किंवा लोक इन्वॉल्व्ड आहेत त्या सगळ्यांचा धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगला निर्णय आणि होकारात्मक निर्णय सर्व कॅन्टोन्मेंटच्या रहिवाशांसाठी घेतला.